एखादी नोकरी आहे का? अरे कोणासाठी काय? माझ्यासाठी? मी गंमत नाही करत आहे, आय एम सिरियस. खरंच मला नोकरीची गरज आहे. हो, आमचा ग्रुप सोडलाय मी. मला खरंच घरी बसून कंटाळा आला रे. मी एक दोन दिवस तुझ्या ऑफिसमध्ये येईन, तेव्हा बघ माझ्या कामाचं प्लीज. बाय मनोज. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. कसा आहेस आता तू? बरा आहेस ना? मला काय झालंय? नाही रे, तुरुंगातून आल्यावर मानसिक अवस्था बरी नव्हती तुझी. तुला विश्रांतीची गरज आहे असं मनीषा म्हणत होती. त्या मनीषाला वेळ लागलाय. प्रत्येक गोष्टीचा नकोतडो विचार करते ती. बर, तिचं जाऊ दे. तू काय ठरवलंयस? मी काय ठरवायचं? परत ऑफिसला जाण्याबद्दल? हो, ज्या अर्थी तू मला विचारायला आलीस त्या अर्थी माझा निर्णय तुझ्यापर्यंत पोचलाच असेल. आता पुन्हा पुन्हा काय विचारायचं? निर्णय माझ्यापर्यंत पोचलाय, पण मी खात्री करून घेण्यासाठी आली. तू ऑफिसला जाणार आहेस का नाहीस? नाही. अँड दॅट इज फायनल. हवं असेल तर बॉन्ड पेपर वरती लिहून देतो. का? पण काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काहीच नाही. मग? मग काय? मला नाही जावं असं वाटत. मला माझं स्वतःच मत असू शकत नाही? एखादी गोष्ट मला वाटते म्हणून मी करू शकत नाही? तुम्ही म्हणालात ऑफिसला जायचं नाही, मी जायचं नाही. तुम्ही म्हणालात ऑफिसला जा की मी लगेच ऑफिसला जायला तयार व्हायचं. अरे मी काय खेळलंय का तुमच्या हातचं? अरे पण हे सगळं तुझ्याच भल्यासाठी ना. माझं भलं सुद्धा तुम्हीच ठरवणार? ते सुद्धा मी ठरवायचं नाही? प्रत्येक वेळेला ऐकून घेतलं मी तुमच्याकडनं. इतके अपमान केलेत ना तुम्ही माझे. दुसरा एखादा असता तर जीव दिला असता त्यानं जीव. अरे पण प्रत्येक वेळेला चूक तुझीच होती ना. चुका कोणाकडनं होत नाहीत. आपल्याच घरात, आपल्याच फॅक्टरीत, आपल्याच माणसांकडनं प्रत्येक वेळेला अपमान सहन होत नाहीत. परक्या माणसाने अपमान केलं तर काही वाटत नाही, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत. एनिवे, मी पूर्णपणे विचार करून निर्णय घेतलाय, त्यात आता बदल होणार नाही. तेव्हा तू मला समजवायचा प्रयत्न करू नकोस.